नमस्कार मित्रांनो, नगर परिषद कर निर्धारक या पोस्टसाठी जी एक्झाम झालेली होती त्या एक्झामची ॲन्सर की महापरीक्षा .gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ती ॲन्सर की पाहणार आहेत. मित्रांनो, हे ॲन्सर की अपलोड करण्याचा आपला उद्देश एवढाच आहे की ॲन्सर की तुम्हाला कळावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन एक्झाम दिलेली नसेल नगर परिषदची वगैरे, जर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली पण नाही, तर त्यांना कळलं पाहिजे की महापरीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे किंवा त्यांनी कशा पद्धतीचे गणित विचारले होते. पुढच्या ज्या येणार एक्झाम असतील त्यासाठी हे नक्कीच उपयुक्त होणार आहे. आपण फक्त क्वेश्चन आणि ॲन्सर घेणार आहेत, पूर्ण डिटेल डिस्कशन करणार नाही आहेत, कारण याच्यावर महापरीक्षेनं ऑब्जेक्शन मागवलेले आहेत. नंतर काय करेक्शन होणार आहेत, एक तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळालं पाहिजे कसं होतं, त्यासाठी आपण घेतो आहे क्वेश्चन आणि ॲन्सर. फास्ट घेण्यात येईल. पहिला क्वेश्चन आहे, 60% 40% -10/14 +3.25 = किती. तर ॲन्सर दिलेला आहे 27. दुसरा क्वेश्चन आहे, 10/40 +0.75 -5/40 = क्वेश्चन मार्क आहे. तर ह्याचा ॲन्सर आहे 0.875. पुढचा क्वेश्चन आहे, सत्यजित रे --- यांच्याशी प्रचलित आहे. ॲन्सर आहे चित्रपटांची दिशा. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे. तर ॲन्सर आहे ए, 25% 10% +100% 15% -30% 30%. तर याचे तुम्हाला हे सॉल्व करून पाहावे लागेल, आपण फक्त ॲन्सर पाहतोय. पाचवा क्वेश्चन आहे, खालील मालिका पूर्ण करा. ए एम बी एन सी ओ डी पी आणि पुढे डॅश दिलेला आहे, तर सिरीज कम्प्लीट करायची. तर त्याचा ॲन्सर दिलेला आहे ई, याच्या पुढे अक्षर येणार आहे ई. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया, सहावा, 36 1/8 +70 40% +0.30 into 120 = किती. तर ॲन्सर दिलेलं याचं 68.5. पुढचा क्वेश्चन आहे, सातवा, 30 -5/20 +2.25 = किती. तर ॲन्सर आहे 26. युनायटेड किंगडमचा भाग असलेल्या कोणत्या देशाने सप्टेंबर 2015 झालेल्या जनमत चाचणीमध्ये स्वातंत्र्याविरोधी मतदान केले. तर याचा ॲन्सर आहे स्कॉटलंड. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे. ह्याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी. हे तुम्ही सॉल्व करून पहा. दहावा प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या निवडणुकीच्या संबंधात निवडणुकीची याचिका --- समोर दाखल करता येईल. याचा ॲन्सर आहे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. हा सर्वांना आला असेलच. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील येणाऱ्या वैश्विक किरणांच्या जवळजवळ 90% --- आहेत. ॲन्सर एक आहे प्रोटॉन. पुढचा क्वेश्चन आहे, ए हा बीच्या 4% आहे, मग बी हा एच्या --- आहे. तर याचा ॲन्सर आहे 25%. बिल हेवलेट प्रसिद्ध --- आहेत, तर प्रसिद्ध व्यवसायी आहेत. चौदावा क्वेश्चन आहे, 7.15 +8.5 +0.55 -2.5 -4.5 -2 +1.5 --. किती. तर ह्याचा ॲन्सर दिलेला आहे 18.7. हा ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व करावा लागेल, बॉर्ड मास रूल अप्लाय करावा लागेल, त्याच तेव्हा याचा ॲन्सर येईल. पंधरावा क्वेश्चन आहे आपला, एखाद्या व्यक्तीच्या हातून असे कोणते कृत्य घडल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होऊ शकते. स्टेटमेंट ए आहे, नागरिकाने भारतीय घटने प्रति अप्रामाणिकपणा दर्शविला. तर दुसरं स्टेटमेंट आहे, युद्धाच्या दरम्यान एखाद्या भारतीय नागरिकाने शत्रूबरोबर बेकायदा व्यापार केला किंवा शत्रूशी संपर्क साधला आहे अशा परिस्थितीत. तर याचा ॲन्सर दिलेला आहे ए आणि बी दोन्ही. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक ज्यूटच्या उत्पादनात भारत क्रमवारीस --- आहे. तर एक नंबरला आहे ज्यूटच्या उत्पादनात भारत. सायरस मिस्त्री --- आहेत. ॲन्सर आहे व्यवसाय, बिझनेसमॅन. खालीलपैकी कोणता खेळाडू भारताच्या प्रसिद्ध फिरकी चौकडीचा भाग नव्हता. तर ॲन्सर आहे गुंडप्पा विश्वनाथ. भारतामध्ये अनुसरलेल्या --ची संकल्पना, ज्यामध्ये लहान संख्येने प्रौढ नागरिकांचा मतदानाचा मानसिकदृष्ट्या असमर्थता मानले जाते, त्यांना वगळता सर्वच मतांचा अधिकार आहे. भारतामध्ये अनुसरलेल्या --ची संकल्पना, ज्यामध्ये लहान संख्येने प्रौढ नागरिकांना मतदानाचा मानसिकदृष्ट्या असमर्थता मानले जाते, त्यांना वगळता सर्वच मतांचा अधिकार आहे. तर याचा ॲन्सर आहे युनिव्हर्सल प्रौढ मताधिकार. पुढचा क्वेश्चन आहे, एखादे वाहन वर्तुळाकार वळण घेत असताना कुठल्या प्रकारच्या फोर्स किंवा जोर वा शक्तीचा अनुभव वाहन चालकाला येतो. तर याचा ॲन्सर आहे सेंट्रिपिटल फोर्स. आपण पुढे पाहूयात. पुढचा क्वेश्चन, --चे जूल फेलिक्स एक भारतीय खेळाडू आहेत. तर ॲन्सर आहे हॉकी. 22वा क्वेश्चन आहे, जॉर्ज सोरोसने --- या नाटकाचे महत्त्व प्राप्त केले. ॲन्सर आहे एक इन्व्हेस्टमेंट बँकर. पुढचा क्वेश्चन आहे, जर --- आहे भागाकार आणि --$ आहे गुणाकार, तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता. ते ठेवून तुम्हाला सॉल्व करावं लागेल. ॲन्सर दिलेला आहे 27 +5. पुढचा क्वेश्चन आहे आपला,
4.30 प्लस 5.25 प्लस 6.75 माइनस 4. इंटू ब्रैकेट आता है माइनस इंटू ब्रैकेट 4.50 माइनस 7.75 प्लस 1.25 इज इक्वल टू किती असं विचारते आंसर दिलेला आहे 18.13. पुढचा क्वेश्चन आहे आपला खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. आन्सर दिलेला आहे 0.35 × 900. पुढचा क्वेश्चन आहे डॅश डॅश कॉमा 1919 इंग्लंडच्या संसदेचा हा एक अधिनियम होता ह्यामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढवण्यात आला तर याचं उत्तर आहे आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार कायदा ओके ए नंबर आन्सर दिलेला आहे याचा 26 आन्सर दिला आहे ए भारत सरकार कायदा. पुढचा क्वेश्चन आहे आपला जर ॲट द रेट आहे भागाकार आणि डॉलर आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे याचा आन्सर दिलेला आहे डी 2.75 डॉलर 4.5 ओके. पुढचा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे आन्सर दिलेला आहे लायोन फ्रान्स. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल पर्याय दिला आहे बी. तिसरा क्वेश्चन आहे पंडित बिरजू महाराज हे प्रसिद्ध नर्तक आहेत जर ॲट आहे प्लस आणि डॉलर आहे मायनस तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता तर याचा आन्सर दिलेला आहे डी. पुढचा क्वेश्चन आहे ए हा बी होऊन 125% मोठा आहे मग बी हा ए होऊन डॅश डॅशने लहान आहे आन्सर आहे 55.55. संविधानाच्या भाग डॅश डॅशमध्ये आपत्कालीन तरतुदींवर अनुच्छेद आहेत भाग 18. कोणत्या जनगणनेत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात लोकसंख्या अधिक वाढली तर आन्सर आहे 2011. भारतातील पाश्चिमात्य टोक कोणते आहे तर याचा आन्सर आहे मित्रांनो कच्छमधील गोर मोती गुजरात. आपण परत पाहूया भारतातील पाश्चिमात्य टोक कोणते आहे याचा आन्सर आहे कच्छमधील गोर मोती गुजरात. आपण हे फक्त क्वेश्चन आणि आन्सर या स्वरूपात पाहणार आहेत कारण पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण अल्बर्ट आइन्स्टाईन यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक डॅश डॅश या क्षेत्रातील संशोधन आणि निर्मितीसाठी होते आन्सर आहे फोटो इलेक्ट्रिक प्रभाव. आपला पुढचा क्वेश्चन असणार आहे खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे याचा आन्सर आहे 20/30. 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला आन्सर आहे विनोद खन्ना. जर ॲट द रेट आहे भागाकार आणि डॉलर आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे याचा आन्सर दिलेला आहे 3.5 असा याचा आन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर बी. आपला पुढचा क्वेश्चन असणारा 40वा भारताच्या विकासाच्या बाबींवर निर्णय तयार करणे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश ही सर्वोच्च संस्था स्थापण्यात आली आन्सर आहे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल राष्ट्रीय विकास परिषद. पुढचा क्वेश्चन आहे 42:1/12 प्लस 40:15 × 200 प्लस 0.30 × 180 इज इक्वल टू किती तर आन्सर दिलेला आहे 69.5. 42 क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही आन्सर आहे जमशेदपूर. 43 क्वेश्चन आहे 4.50 प्लस 3.25 प्लस 4.35 मायनस इंटू ब्रॅकेट 4.5 मायनस 2.75 मायनस 2.25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती असं विचारलेलं आन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर बी 12.6. पुढचा क्वेश्चन आहे आपला अलीकडे गुगलने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला गुगलच्या होल्डिंग कंपनीला डॅश डॅश कंपनीला आता डॅश डॅश म्हणतात तर ह्याचं आन्सर आहे अल्फाबेट ओके. पुढचा क्वेश्चन आहे गुरु गोविंद सिंह यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते आन्सर आहे खालसा दल. केंद्र शासनाच्या अधिकारांचा समावेश खालीलपैकी कोणत्या सूचित आहे युनियन लिस्ट समोरची सूची किंवा उर्वरित विषय तर ह्याचं आन्सर दिलेलं आहे ABC म्हणजे या तीनही लिस्टमध्ये केंद्र शासनाच्या अधिकारांचा समावेश आहे. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे आन्सर दिलेला आहे डी. चाणक्य कौटिल्य हे डॅश डॅशचे सल्लागार होते ऑप्शन आहे आन्सर आहे चंद्रगुप्त मौर्य. खालीलपैकी कोणते देश युनोच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत ऑप्शन आन्सर आहे आपलं बी चीन फ्रान्स रशिया युनायटेड किंगडम आणि अमेरिका. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ऑप्शन नंबर आहे ए 450/35%. स्टीफी ग्राफ डॅश डॅशचे प्रसिद्ध खेळाडू होते टेनिस. 2015 कोणत्या देशाने पहिले लोकशाही संविधान स्वीकारले आन्सर आहे नेपाळ. 1.1111 हे अपूर्ण याचे अपूर्णांकात रूपांतर करा तर
आंसर आलेला आहे 30/27. पुढचा क्वेश्चन आहे 1 × 1.12 × 1.123 इज इक्वल टू, तर याची व्हॅल्यू काढायची आहे, याचा आन्सर आलेला आहे 1.25776. या असे गणितं तुम्हाला सॉल्वच करून पाहावे लागतील. पुढचा क्वेश्चन आहे आपला वंशावळच्या अभ्यासाला काय म्हटले जाते, द स्टडी ऑफ लिनिएज इज कॉल्ड वंशावळ जिनिओलॉजी. भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये राज्यसभेमध्ये प्रत्येक राज्यासाठी जागा वाटप किंवा विभागणी करण्यात आली आहे, याचं ॲन्सर आहे चौथ्या, ऑप्शन नंबर डी आहे आपला चौथा. पुढचा क्वेश्चन आहे आपला 57, 4.45 + 5.25 + 3.5 - (1.55 - 3.5) इज इक्वल टू किती, तर ह्याचा ॲन्सर आहे डी 10. स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली, ऑप्शन आहे देव पटेल. दोन वस्तू प्रत्येकी 100 रुपयाला विकत घेतली असता त्यातील एक वस्तू विकताना 25% तोटा व दुसरा वस्तू विकल्यानंतर 20% नफा झाला, दोन्ही वस्तूवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला, तर ॲन्सर आलेले सी कोणताही नफा किंवा नुकसान नाही. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या राज्यात आहे, ॲन्सर आहे सिक्कीम. खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता, ॲन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर सी. बुलेट ट्रेन -- दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, ऑप्शन आपलं ॲन्सर आहे मुंबई आणि अहमदाबाद. 12/20 + 2.5 - 10/25 इज इक्वल टू किती, तर ॲन्सर दिलेलं आपलं ऑप्शन नंबर बी 2.7. -- 54 छोटी बेटी आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दक्षिणेला वसलेले आहेत, तर ह्याचं ॲन्सर आहे सुंदरबन. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असण्याचे कारण काय, ॲन्सर आहे पाण्यामुळे निळा रंग सर्वाधिक विखुरला जातो. पुढचा क्वेश्चन आहे आपला भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार हा मूलभूत, तर -- ह्यात मोडतो, ॲन्सर आहे स्वातंत्र्य अधिकार, राईट टू फ्रीडम. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी भारताचे मूलभूत प्रशासकीय दस्तावेज -- हे होते, ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी भारत सरकार कायदा 1935. क्रय शक्तीच्या समानतेवर आधारित प्रति व्यक्ती GDPच्या बाबतीत जगात भारताचे स्थान -- आहे, तर भारताचं स्थान आहे 126. 45:1/18 + 12/20% + 0.40 × 140 = किती, ॲन्सर आलेलं आहे ऑप्शन नंबर सी 60.9. पुढचा क्वेश्चन आहे आपला -- हे संगणकशास्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता व मानव संगणक यांमधील भाषिक आदानप्रदान यांच्याशी संबंधित क्षेत्र आहे, तर ॲन्सर आहे नैसर्गिक भाषा प्रक्रिया किंवा NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ऑर NLP. पुढचा क्वेश्चन आहे आपला पुढीलपैकी कोणते पात्र वॉल्ट डिझनी यांनी रचले नाही, तर याचा ॲन्सर आहे स्पायडरमॅन. 2015 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सर्व क्रिकेट मालिका -- म्हणतात, ॲन्सर आहे फ्रीडम ट्रॉफी. नासाच्या स्पेसशिपवर नियंत्रण ठेवणारी पहिली महिला आहे -, तर ॲन्सर आहे आयलीन कॉलिन्स. पुढचा क्वेश्चन पाहू आपण, एखादा मुलगा कोणत्याही संख्येचा सर्व अंक वाचतो, उदाहरणासाठी 100 आहे, 5 ते 150 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 0 ह्या अंकाला मोजतो, तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी 25. पुढचा क्वेश्चन आहे आपला 54/1/12 + 40/15 + 0.25 × 150 इज इक्वल टू किती, ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए 48. खालीलपैकी काय कर आहे जे केंद्र सरकारला वसूल केले जाते व राज्य शासनाने घेतले आहे, ॲन्सर आहे मुद्रांक शुल्क. 90/20 - 15/25 + 1.25 = ॲन्सर दिलेला आहे 18.65, ऑप्शन नंबर ए. 900 ह्या अंकाच्या 50% - 25% किती होतील, ॲन्सर आहे आपलं 30% - 75% - 50% म्हणजे ऑप्शन नंबर बी. 79 आहे आपला क्वेश्चन, भारतामध्ये मतदानाचा हक्क हा एक घटनात्मक अधिकार आहे, ऑप्शन नंबर एक. खालील मालिका पूर्ण करा 4, 9, 20, 43, 90 आणि याच्या पुढे सिरीज कंप्लीट करायची आहे, त्याचा ॲन्सर दिलेला आहे 185, ऑप्शन नंबर डी. पुढे पाहूयात आपण आता, संविधानाची पहिली दीक्षा झाली तेव्हा किती अनुच्छेद आले होते, ह्याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी 395. पुढचा क्वेश्चन आहे, बुलेट ट्रेन -- दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे मुंबई ते हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे, 70/80 -- तिबेट म्हणतात, तर ऑप्शन आहे लडाख. पुढचा क्वेश्चन आहे, सिन कॉनरी प्रसिद्ध अभिनेता आहेत, रमेश कृष्णन प्रसिद्ध
स्पोर्ट्समन होते. खालीलपैकी कोणत्या बाबीचा समवर्ती सूचित समावेश आहे? तर ह्याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ट्रस्ट आणि ट्रस्टी. ट्रस्ट आणि ट्रस्टी. पुढचा क्वेश्चन आहे आपला, भारतीय राज्य डॅश डॅशमध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयात उदयास आली आहे. भारतीय राज्य डॅश डॅशमध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आलेली आहे. ॲन्सर आहे आपलं उत्तराखंड, ऑप्शन नंबर बी उत्तराखंड. भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या डॅश डॅश राज्यात आहे, उत्तराखंड राज्यात आहे. खालील मालिका पूर्ण करा, सिरीज कंप्लीट करायची आपल्याला, 7, 3, 6, 7, 5, 11. पुढचा तर ह्याची सिरीज कंप्लीट होणार आहे ऑप्शन नंबर बी ने, म्हणजे 4 हे टाकल्यास सिरीज कंप्लीट होईल. बी 4 ॲन्सर दिलेला आहे त्यांनी. पुढचा क्वेश्चन पाहूत आपण, जर ए आणि बी हे पूर्णसंख्या आहेत की बी इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन 2, मग खालील अपूर्णांकाची चढत्या क्रमांकाने मांडणी करा. तर याचा ॲन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर डी, 4, 1, 2, 3. भारतीय संविधानातील कोणती बाब रशियाच्या संविधानातून घेतली आहे? पहिलं स्टेटमेंट आहे पंचवार्षिक योजना, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य. तर आपला ॲन्सर आहे पी आणि आर, म्हणजे आपला ॲन्सर आहे पी आणि आर. सी ऑप्शन आहे आपलं, सी पी आणि आर, म्हणजे कोणते कोणते, पी आणि आर म्हणजे पंचवार्षिक योजना आणि मूलभूत कर्तव्य ही रशियाच्या संविधानातून घेतलेली आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, उत्पल दत्त हे प्रसिद्ध ॲक्टर होते. 2018 जगातील सर्वात मोठे तेल उत्पादक देश कोणता कोणता आहे? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. जर ॲट द रेट आहे भागाकार आणि डॉलर आहे गुणाकार, तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता हे सॉल्व करावं लागेल. याचा ॲन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर ए, 41 ॲट द रेट 5. भारताच्या एकत्रित निधीतून राज्यातील मिळकत मिळवलेल्या अनुदानात राबवलेल्या तत्वांवर राष्ट्रपतींना शिफारशी कोण करतो? तर त्या ॲन्सर आहे वित्त आयोग. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे म्हटले आहे की राज्य केवळ धर्म, जात, पोटजात, लिंग, जन्माचे स्थान किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही बाबींवरून कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करणार नाही? तर याचा ॲन्सर आहे आर्टिकल 15(1), अनुच्छेद 15वा, त्याच्यात पहिला. पुढचा क्वेश्चन आहे आपला, 1969 भारतातील राज्य योजनांसाठी केंद्रीय सहयोग वाटप निश्चित करण्यासाठी डॅश डॅश सूत्र विकसित झाले. 4थ्या आणि 5व्या पंचवार्षिक योजनेत योजनेच्या मदतीसाठी वितरणासाठी हा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला आहे. तर ॲन्सर आहे गाडगीळ फॉर्म्युला. पुढचा क्वेश्चन आहे आपला, संविधान सभेबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिलं स्टेटमेंट आहे, सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारावर विधानसभेची निवड झाली आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, मुस्लिम आणि शिखांना अल्पसंख्याक म्हणून विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले. तर आपलं ॲन्सर आलेलं आहे ए आणि बी दोन्ही, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. आपला आजचा शेवटचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चन पेपरमधला, 75% 10% मायनस 12/20 + 0.5 इज इक्वल टू किती? तर याचा ॲन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर सी, 7.4. मित्रांनो, हे होते ॲन्सर की नगरपालिका कर निर्धारक या पोस्टसाठी आलेली. तर या ॲन्सर की ने हे ॲन्सर की तुम्हाला कळालीच असेल. ज्यांना काही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल ते महापरीक्षा या .com जाऊन कंप्लेंट पण करू शकतात. पण हे आपल्याला एक प्रश्नपत्रिका स्वरूप समजावं म्हणून पण हे ॲन्सर की आज आपण इथे घेतलेले आहे. तर आपण पुन्हा भेटूच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.